भारताच्या पूर्व किनाऱ्यावर निवांत वसलेलं राज्य म्हणजे ओडिसा. त्याची राजधानी असलेल्या भुवनेश्वर मंदिराची नगरी असंही म्हणतात. भुवनेश्वर या राजधानीच्या शहरात असंख्य मंदिरं आजही मोठ्या दिमाखात उभी आहेत. भुवनेश्वरला टेम्पल सिटी म्हणूनही ओळखलं जातं. तर नेमकं टेम्पल सिटी म्हणण्यामागचं कारण काय आहे जाणून घेऊयात. भुवनेश्वरला टेम्पल सिटी म्हणून ओळखलं जातं याचं कारण म्हणजे या शहरात 500 अधिक मंदिरं आहेत, म्हणून या शहराला टेम्पल सिटी म्हटलं जातं. विशेष म्हणजे भुवनेश्वरमध्ये 6व्या आणि 11व्या शतकामधील मंदिरं बांधली गेली, त्यामुळे हे शहर आपल्या संस्कृतीसाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. भुवनेश्वर मधले एक असं मंदिर आहे ज्याचा युनेस्कोच्या यादीत समावेश आहे. या मंदिराची विशेषता म्हणजे हे मंदिर भुवनेश्वरची संस्कृती अधिक चांगल्या प्रकारे लोकांना समजवण्यास मदत करतं. तसंच हे मंदिर अद्वितीय वास्तुकलेसाठीही ओळखलं जातं. इथे तुम्हाला 6व्या शतकातील प्राचीन अनेक मंदिरे पाहायला मिळतील, त्यामुळे या मंदिराचा युनेस्कोच्या यादीत समावेश आहे. येथील परिसर 10.74 चौरस किमी क्षेत्रफळात पसरला आहे. इथे हिंदू देवता शिवाला समर्पित असलेले प्रसिद्ध लिंगराज मंदिर देखील आहे. तसेच येथील मंदिर परिसराला भेट देताना तुम्हाला मुक्तेश्वर मंदिर, राजराणी मंदिर आणि अनंत वासुदेव मंदिर यासारखी इतर प्रमुख मंदिरे देखील पाहायला मिळतील. हिंदू लोकांसाठी एकमन क्षेत्र हे सर्वात महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी येथे 1000 भाविक भेट देतात. येथील सर्व मंदिरे ओडिसाच्या इतिहास आणि सांस्कृतिक ओळखीचा महत्वाचा भाग आहे. विशेष सांगायचं झालं तर इथलं शिवरात्री, रथयात्रा आणि दुर्गा पूजेदरम्यान या ठिकाणचं सौंदर्य अगदी पाहण्यासारखं असतं, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंट करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मांडणीला जरूर सबस्क्राईब करा.